आता सरकार आमचं आलंय तर आम्ही सकारात्मक एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करतोय आणि एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही न्याय नक्की मिळवून देऊ. सुप्रिया सुळे असं म्हणतात की जेव्हा जेव्हा शरद पवारांनी महाराष्ट्राचा दौरा केलाय त्या त्यावेळेस राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आली. सुप्रियाताईंनी खरं तर हे सांगायला पाहिजे राज्यातील लोकांना, त्यांच्या मागून देशामध्ये अनेक लोक आली. ममता बॅनर्जी स्वतःच्या भरवशावरती तिथं मुख्यमंत्री झाल्या 2-3 वेळा, मायावती मला वाटते 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या, सपा पार्टीचं तिथं मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं, जगनमोहनसारखा एक तरुण चेहरा ज्यांच्या वडिलांचा पक्ष गेला छिन्न गेलं तशा नवख्या मुलानं तिथं एक हाती सत्ता आणली, अरविंद केजरीवाल त्यांनी एक हाती सत्ता आणली. सुप्रियाताईंना तुम्ही हा प्रश्न विचारा, तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली गेली 40-50 वर्ष तुम्ही महाराष्ट्रात काम करताय, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला 3 अंकी आमदार कधी निवडून आणता आणले नाहीत. त्यांना त्यांच्या स्वबळावरती विश्वासघात न करता, पाठीत कुणाच्या तरी खंजीर न खुपसता एकदाही राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद त्यांना मिळवता आलं नाही. त्यामुळे आता त्यांनी दौरे करत बसावं, राज्यातल्या लोकांनी त्यांना पुरतं राष्ट्रवादी काँग्रेसला ओळखलेलं आहे. तुमचे किती जरी दौरे झाले तरी आता काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी पक्ष नको असं म्हणणाऱ्या युवकांची फळी आता महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे. यांच्या भ्रष्टाचारीवादीपणाला, यांच्या जातीयवादीपणाला आणि यांच्या विश्वासघातकीपणाला राज्यातल्या लोकांनी नकार कायम दिलाय आणि पुढे देतील. काही विषय हातात नसल्यानंतर काहीतरी वादाचे विषय काढावे लागतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता काही कामच शिल्लक राहिलं नाही तर असे नवीन नवीन वाद उकरायचं काम चालू आहे, त्याला राज्यातली लोक फार महत्व देत नाहीत.